सध्या इडलीवरून सोशल मीडियावर गरमागरम चर्चा रंगली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून थेट अमेरिकेपर्यंत हे इडली पुराण रंगलंय. त्याचाच वेध घेणारा हा खास रिपोर्ट. गोल गोल इडली ती एकदा फार चिडली, सांबार मध्ये पडली ती ओली चिंब भिजली. इडली नावाच्या साध्या सरळ पदार्थानं ट्विटरवर फार धम्माल उडवून दिली आहे. अगदी अमेरिकेच्या निवडणुकीपर्यंत आपली इडली पोहोचली आहे. हे इडली पुराण सुरू झालं ते एका फूड साईटनं विचारलेल्या प्रश्नामुळे. असा कुठला पदार्थ आहे जो लोकांना उगाचच आवडतो असा तो प्रश्न होता. मग अमेरिकेतल्या नॉर्थ अम्ब्रिया विद्यापीठातले इतिहासाचे प्राध्यापक एडवर्ड अँडरसन म्हणाले, इडली हा जगातला सगळ्यात बोरिंग पदार्थ आहे. अँडरसन यांच्या या ट्विट नंतर दक्षिण भारतीय लोकांनी आणि इडली प्रेमींनी अँडरसन यांना आळवच घेतलं. एकदा लाल मिरची घातलेल्या नारळाच्या चटणीसोबत इडली खाऊन तर पहा. इथपासून ते कानडी पद्धतीचं सांबार की तामिळ पद्धतीचं इथपर्यंत इडलीवर गरमागरम चर्चा रंगल्या. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही इडली पुराणात मग उडी घेतली. संस्कृती स्वीकारणं हे कठीण असतं. एखादी क्रिकेट मॅच मस्तपैकी पाहणं आणि चवीनं इडली खाता येणं हे काही जणांच्याच भाग्यात लिहिलेलं असतं. जाऊ दे, सोडून द्या या बिचाऱ्या माणसाला. जगणं किती मस्त आहे याची कल्पना त्याला नाही, असं ट्विट शशी थरूर यांनी केलंय. अखेर या ट्युटी वाटावर उत्तर म्हणून अँडरसन यांनी जेवणासाठी इडली सांबार ऑर्डर केलं आणि त्याचा फोटोही ट्विटरवर शेअर केला. इडलीची इंग्लंडमधून सुरू झालेली ही गोष्ट व्हाया भारत अमेरिकेच्या निवडणुकांपर्यंत पोहोचली. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनीही त्यांची आई त्यांना इडली खायला द्यायची अशी आठवण सांगून अमेरिकेतल्या दक्षिण भारतीयांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे इडली पुराण संपन्न झालं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.